नमस्कार, नित्य साधना चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रो, आपल्या हिंदू धर्मात पंचांगानुसार येणाऱ्या प्रत्येक तिथीला एक विशिष्ट सण असून त्या तिथीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे। प्रत्येक मराठी महिन्याच्या शेवटी येणारी तिथी म्हणजे अमावस्या आणि या तिथीला सुद्धा सण आहेत। आपला सगळ्यात मोठा सण म्हणजे दीपावली। या सणातील लक्ष्मी पूजन हे अमावस्येच्या तिथीलाच पूजले जाते किंवा साजरे केले जाते। त्याचप्रमाणे आषाढी अमावस्येच्या दिवशी दीपपूजन सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो। परंतु हिंदू धर्मातील या महत्त्वाच्या सणाला मागील काही काळापासून दीपपूजनाऐवजी चक्क गटारी अमावस्या या नावाने संबोधले जाते। त्यातही मागील 40-50 वर्षात दारुड्या मंडळीने यास हवा देत आणि विडंबन करीत या सणास बदनाम केले। जणू काही हा सण हिंदू धर्मात खास दारुड्या आणि मांसाहारी व्यक्तीसाठी पर्वणीच ठरली आहे, पण मुळात हे सर्वार्थाने चूक असून हा सण अत्यंत चांगल्या भावना व्यक्त करीत साजरा करावा हेच आमच्या ऋषी मुनींनी आणि आमच्या पूर्वजांनी आम्हास सांगितले आहे। तर मग मित्रो, या सणाचे महत्त्व तरी काय ते आता आपण जाणून घेऊया। आषाढी अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या। तर या अमावस्येच्या सणासाठी काय करायचे, तर घरातील दिव्यांना दूध पाण्याने स्वच्छ धुवून काढावे, पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावे, त्यांची पूजा करावी आणि आजपासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते। आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्याची पूजा करावी, गोडाचा नैवेद्य अर्पण करावा, आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे। दुर्वा ही वंश वृद्धीची प्रतीक आहे, त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी। या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून पुसून एकत्र मांडतात, त्याच्या भोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते। पूजेमध्ये पक्वान्नाचा महानैवेद्य दाखविला जातो, यावेळी प्रार्थनाही करावी। हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते, आयुराग्य व लक्ष्मी याची फलप्राप्ती यावेळी होते असं धार्मिक ग्रंथात सांगितलेलं आहे। मित्र, इतक्या सुंदर सणाचं विडंबन झालेलं पाहून वाईट वाटतं। तर आपल्या सर्व समाजाची, विशेषतः तरुणांची ही सामूहिक जबाबदारी आहे की आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणाचं महत्त्व जाणलं पाहिजे। या दीप अमावस्याला दीप अमावस्याच संबोधलं पाहिजे, गटारी अमावस्या म्हणून त्याचं समर्थन करायला नाही पाहिजे। जय श्री कृष्णा।